मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने काही महिन्यापूर्वी निर्णय घेतला होता की मोफत सिलेंडर देण्याचा, त्यासंबंधीचा निर्णय GR शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. आता ह्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि केव्हापासून या योजनेचा लाभ मिळू शकतो, तर शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे. उज्ज्वला योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पण ह्या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. आणि ह्या योजनेचे नाव असणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. आता लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे, तर इथे दिलेलं सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावे असणे आवश्यक आहे. म्हणजे जे गॅस बुक आहे, ज्या गॅस कनेक्शन, ते महिलांच्या नावे असणे गरजेचं आहे. सेकंड कट अट पात्रता का असणार आहे, राज्यातील प्रधानमंत्री योजनेला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52 लाख लाभार्थी योजनेसाठी पात्र असणार आहे. त्यांना कुठलाही वैयक्तिक अर्ज करण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल, म्हणजे ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असेल त्या महिला ह्या योजनेसाठी, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पण पात्र असणार आहे. त्यांना पण वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. फक्त कनेक्शन तुमच्या नावाने असणं गरजेचं आहे. एका कुटुंबात केवळ 1 लाभार्थी या सदर योजनेस पात्र असणार आहे. आणि सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्याच गॅस धारकांना मिळणार आहे. म्हणजे रेग्युलर गॅस जो आपण घरगुती गॅस वापरतो त्याच योजनेसाठी ही फ्री गॅस मिळू शकतो, त्याच गॅस सिलेंडरसाठी. आता याच्यामध्ये जो तुमचा जे सिलेंडरचे पैसे आहेत ह्यासाठी तुमचं गॅस अकाउंट आधार कार्डशी लिंक पाहिजे. जे तुम्ही गॅस बुक काढलेलं आहे त्याला आधार कार्ड तुमचं लिंक पाहिजे. तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली पैसे येणार आहे. आता ही योजना कधी चालू होणार आहे, इथे दिला ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा करावे. म्हणजे जे काही रक्कम असणार आहे सरकार डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करणार आहे. तीनच गॅसचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतात. आता इथे शासन निर्णयाप्रमाणे केव्हापासून याचा बेनिफिट मिळू शकतो, तर 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत 1 जुलैपासून त्या पात्र लाभार्थी यांनी पात्र झालेले त्या योजनेसाठी, आणि बाकीचे सर्व 1 जुलै 2024 रोजी जे पात्र असणार आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्याच्यानंतर जर विभक्त झाले केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाही आहेत. म्हणजे 1 जुलै 2024 नंतर जर तुम्ही वेगवेगळ्या रॅशन कार्ड काढले असणार एकाच घरातल्या फॅमिली मेंबरने तर ते ह्या योजनेसाठी पात्र असणार नाही आहे. तर असा शासन निर्णय सरकारने प्रसिद्ध केलेला आहे. याची माहिती तुम्हाला गॅस कंपनीकडनं मिळेल. आणि तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालात असाल तर तुम्ही याच्यासाठी पण अर्ज करू शकता. धन्यवाद मित्रांनो.